उप मुख्यमंत्री अजित पवार के बयान पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने चिमटा लिया है, जहां उन्होंने कहा कि राज्य की सियासत में दादागिरी चल रही है, दूसरे की पार्टी चुराने वालों में इतना बल कहां से आया। साथ ही साथ उन्होंने तंज कसते हुए कहा कि घर मालिक को चोर बनाकर किरायेदार मालिक बन गए हैं। आता भाजपला दावा करने तो आनंद आहे, हे जे काही चालले आहे मला काही कळत नाही की तुम्ही 405 म्हणताय आणि काँग्रेस पळवताय, राष्ट्रवादी पळवत आहे, शिवसेना पळवत आहे, माणसं पळवत आहे, पक्ष पळवत आहे, हा काय गोंधळ काय आहे? म्हणजे तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या कार्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्हाला जनतेतून नाकारत आहेत, त्यामुळं फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात जाल, लोक तुम्हाला आता सोडणार नाही। लोकांना हे काही आवडलेलं नाही, लोक आता वाट बघत आहेत। तुम्ही जितके दुसऱ्याचे पक्ष फोडाल, घर फोडाल, तुम्हाला खड्ड्यात पडल्याशिवाय, खड्ड्यात लोक घातल्याशिवाय राहणार नाही, आणि तो खड्डा जनतेने तयार केला आहे, वाट बघत आहेत निवडणुकीची, मतदानाची।